वर्णव्यवस्था ही जन्माने नाही तर कर्मावर आधारित आहे, आणि ज्यामध्ये शास्त्रतेज असतं तो क्षत्रिय असतो, आणि आपण तो शास्त्रतेजाने पराक्रम करून क्षत्रिय असल्याचे प्रमाण दिलेलं आहे। ही संस्कृत पंडित तथा धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराजांची विचारधारा स्वराज्याला बळ देणारी तर होतीच, मात्र आपल्या पित्याने निर्मिलेल्या स्वराज्यासाठी राज्याभिषेक आवश्यक असल्याची पुष्टी देणारी होती। राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज देखील या विचारांची गरज आहे, कारण कृषी, रोजगार, आरोग्य, महिलांचा सन्मान, तरुणाईचा आदर्श, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी शिवचरित्रातून आम्हाला आजही समजून व शिकून घेत देशाच्या समृद्धीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी केले आहे। ते धुळ्यात आयोजित मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक पोस्टरच्या अनावरणाप्रसंगी बोलत होते। या प्रसंगी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक बी ए पाटील, प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष अविनाश पवार, जिप आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी ए पाटील, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पी टी शिंदे, जय हिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक अविनाश देवरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वसुमती पाटील, सचिव सीमा वाघ, तालुका अध्यक्ष मनीषा दिवान, जिल्हा सचिव एस एम पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिव एस एम पाटील, जिजाऊ ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुंवर, विभागीय अध्यक्ष रतन पाटील, राजेंद्र सोनवणे, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम सत्ताधीशा व्यतिरिक्त एखाद्या सामान्य माणसानं, एखाद्या सरदाराच्या पोरानं किंवा बहुजन व्यक्तीनं राजा होण्याचं स्वप्न पाहावं हे देखील दुर्मिळ झालेलं होतं। स्वप्न पाहायला कुठलीच बंदी नसते, कारण की माणूस स्वप्न पाहतो तरच सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो। जीवन जगताना आपण असंख्य स्वप्न पाहतो, आपला दिवस कृतीनं तर रात्र स्वप्नांनी भरलेली असते, मात्र राजा भावं हे स्वप्न देखील त्या काळी कुणाला फळत नव्हतं। आणि राजा सरदार जहागिरी सत्ता शासक शहा हे शब्द जरी उच्चारले तरी त्या घोड्यांचा कापांचा आवाज हृदयामध्ये धडकी करणारा सामान्य माणसाला भीती देतो, भीतीदायक वातावरणामध्ये अगदी जगणं नकोस भाषणारा बनतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ माऊलींनी शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ही जी काही परिस्थिती आहे, भातबळीच्या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले आणि त्यावेळेस पराक्रम गाजवून येत असताना एका बाजूला सासरची माणसं मारली गेली, एका बाजूला माहेरची माणसं मारली गेली, आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस आपला पती अर्थात शहाजी महाराज घरी येतात आणि त्यांना अपेक्षा असते की जिजाऊन युद्ध जिंकून आल्यानंतर औक्षण करावं, त्यावेळी जिजाऊ रागाने लाल होत झालेले असतात, त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि ते शहाजी महाराजांना सांगतात तुमचं औक्षण औक्षणच नाही तर तुमच्यासोबत रणांगणात मी लढायला देखील तयार आहे, मात्र तुम्ही जी लढाई लढता आहात, जे युद्ध खेळता आहात, ज्या मैदानावरती पराक्रम गाजवत आहात, तो स्वकीयांसाठी करतो। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज।